ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर मध्ये आपलं स्वागत आहे। कोरोना संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचा थेट परिणाम शहरातल्या स्मशानभूमीत दिसू लागला आहे। स्मशानभूमीत मृतांच्या होणाऱ्या दयनीय अवस्थांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे। नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी भाजप नेते माजी नगराध्यक्ष रामभाऊ पाटकर व सामान्य नागरिक म्हणून जयेश नाचणे यांनी बदलापूर नगरपालिकेकडे एका पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत। एकंदरीत मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे आणि यामुळे कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती भरमसाठ वाढत आहे। बदलापूर शहरात देखील एका दिवसात 150-200 ते 250 पर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा जातोय। कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेच, पण या सोबतच मृत्यूचे जे प्रमाण आहे ते पण मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि हे मृत्यूचे जे शव आहे त्यांचं दहन कुठे करायचं, त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, याच्यासाठी बदलापूर पश्चिमेकडे मांजर्ली स्मशानभूमी आहे। परंतु त्या मांजर्ली स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। एका एका वेळेला साधारण 7 ते 8 शव एकाच ठिकाणी जाळले जातात। येथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत। कोरोनाचे रुग्ण देखील त्याच स्मशानभूमीत जाळले जातात। त्यासोबतच येथील जी शवदाहिनी आहे ती गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडली आहे। सर, काय सांगाल नागरिकांना, ज्या ज्या समस्येला सामोरे जावं लागतंय अंत्यसंस्कारासाठी, त्याबद्दल तुम्ही एकंदरीत काय सांगाल? नमस्कार, माझं नाव जयेश नाचणे आणि एक ही सामान्य नागरिकाची तेवढीच एक परिस्थिती झालेली आहे। आता कोविड सारख्या परिस्थितीमध्ये एक सामान्य नागरिक पूर्णपणे बरबडून गेला आहे। त्याला एकतर लॉकडाऊन तर आहेच आहे, प्लस हॉस्पिटलमध्ये तो जाऊन जे जे होत आहेत आता हॉस्पिटलमधले जे प्रकार सध्या बंद व नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये तिथले जे प्रकार होऊन नंतर मग समजा अंत्यविधी करायची वेळ आली तर तो जो होणारा मनस्ताप आहे सामान्य नागरिकाला, तो आत्ता सध्या आपल्याकडे सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की बदलापूरमध्ये पश्चिमीय साईडला फक्त मांजर्ली ही एकच मोठी अंत्यविधी करण्यासाठी आहे। तर त्याच्यामध्ये या विधीसाठी जेव्हा प्रॉब्लेम होतोय आता सध्या, मागच्या आठवड्यातली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की आमचे माझे स्वतःचे सख्खे काका त्या दिवशी रविवारी एक्सपायर्ड झाले। ते एक्सपायर्ड झाल्यानंतर आम्हाला समजलं की जवळजवळ 18 जण वेटिंगवरती आहेत आणि आम्ही साधारण 4:30 सकाळी त्यांचा अंत्यविधी केला। त्याच्यानंतर हे समजलं की तिथे अजून 8 बॉड्या येतील, पण त्यांना थांबून ठेवलेलं आहे। गौरीवरमध्ये 5 बॉड्या होत्या, जानेवी लॉनमध्ये 4 बॉड्या होत्या, 2 पोद्दार सेंट्रल हॉस्पिटलमध्ये होत्या। मग ते त्या बॉड्या त्यांनी रात्रभर अशाच ठेवल्या होत्या हॉस्पिटलमध्ये। त्याच्यानंतर नेक्स्ट डेला सकाळी त्या बॉड्यांचा अंत्यविधी होईल आणि त्याच्यानंतर जे काय असेल, म्हणजे मला वाटतं बदलापूरमध्ये रविवारी ही सगळ्यात मोठी घटना झाली तेव्हा 18 बॉड्या एकाच टायमाला मांजर्लीसारख्या ठिकाणी जाळल्या गेले। आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या इथली ती शववाहिनी डिझेल वाहिनी ती बंद पडलेली आहे। ती बंद पडल्यामुळे अजून ती जी कामं करणारी लोक आहेत स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती भरपूर भार पडला आहे, म्हणजे लाकडं आणण्यापासून आणि तिथली व्यवस्था करण्यापासून। तर हा मार्ग कुठेतरी प्रशासनाने, आम्ही आजच मुख्याधिकारी आहे CO त्यांच्याकडे आमचं एक पत्र दिलेलं आहे, एक सामान्य नागरिकाकडनं पत्र आहे की बाबा ह्या गोष्टीवरती तुम्ही नक्कीच विचार करावा आणि समिती नेमावी आणि हॉस्पिटलमधनं जे येणारे आता नंतर जे काय प्रकार होतात अंत्यविधी करण्याच्या टायमाला, ते ॲटलिस्ट तुम्ही स्मशानभूमीमध्ये अशी काही योजना करावी की त्या ठिकाणी जे येणारे नातेवाईक आहेत त्यांचे, कारण की कोविडमुळे जास्त नातेवाईक येत नाही आहेत, जे नातेवाईक येत आहेत त्यांना तिथे बघितल्यावरती समजतं की त्या ते जे लोक आहेत करणारे की त्यांनी PPE किट नाही घातलेले, त्यांना फॅसिलिटी काय दिलेली आहे, या सगळ्या गोष्टींकडे आता लक्ष वेधायला पाहिजे। म्हणून आम्ही लेटर त्यांना रिक्वेस्ट पण केलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्यावी। मांजर्ली स्मशानभूमीची झालेली दयनीय अवस्था ही नक्कीच कुठेतरी कोरोना रुग्णांना अजून निमंत्रण देण्यासाठी ठरते। सध्या आपण आता आपण संवाद साधूयात रामभाऊ पाटकर माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगा, तुम्ही नगर परिषदेला आजच भेट दिली, दीपक पुजारी सरांशी तुम्ही संवाद साधला, नेमके तुमचे काय सल्ले आहेत त्यांच्यासाठी? जो अनुभव आत्ता नाचणींनी सांगितला आणि मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे दिवसाला साधारण म्हणजे एकूण महिन्याचे 346 आणि दिवसाला जर आपण विचार केला तर 12 ते 13 रोज नागरिकांचं तिथे दहन केलं जातं। पूर्वी 3 होते, महिन्याला 3 होते, नंतर मग दिवसाला 3 झाले, पण आता ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली।
मला असं वाटतं की माझं मुख्याधिकाऱ्यांना आणि आता ते प्रशासकांचा पण चार्ज घेत आहेत त्यांना सांगणं आहे. मी काल त्यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी ते मान्य केलं. एकूण 13 स्मशानभूमी नगरपालिकेच्या हद्दीत आहेत. त्या अपडेट करायच्या, त्या स्वच्छ करायच्या, तिथे माणसं नेमण्याची, तिथे लाकडाची व्यवस्था करायची. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं मायक्रो प्लॅनिंग करून नियोजन केलं हा काही त्रास होणार नाही. कारण बाकी ठिकाणी दहन करायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही, त्यांना बाकीचे प्रॉब्लेम्स निर्माण होतील. तर सीओनी आणि प्रशासकांनी याच्याकडे लक्ष घातलं आणि नीट नियोजन केलं तर काही त्रास होणार नाही. 13 स्मशान आहेत, तिथे सगळीकडे अशा प्रकारची व्यवस्था करण्याची गरज आहे. आणि मला सांगायला हे वाटतं की त्यांनी लगेच होकार दिला आणि मी तातडीने त्याच्यावरती कारवाई करतो असं सांगितलं. त्यात अजूनही एक आपल्याकडे शिरगावला 48 सर्वे नंबर आहे मानकिडीला, तिथे रिझर्वेशन आहे. आणि तिथे जर नगर आपल्या स्मशानभूमी जर उभारली, मांजर्लीवरती होणारा ताण लक्षात घेता तिथे जर स्मशानभूमी उभारली तर मला असं वाटते की अशा प्रकारचा इथे रिझर्वेशनमध्ये आपल्या याच्यामध्ये आहे तर इथे जर स्मशानभूमी उभारली तर मला असं वाटते की सगळ्या प्रकारचं ईस्ट अँड वेस्ट हा विषय पण संपेल आणि आपल्याला सोयीस्कर होईल. आता विषय असा आहे की मी आणखीन काही विषयावरती मुख्याधिकाऱ्यांनी यांच्याशी बोललो, तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आता तुम्ही सेंटर वाढवत आहेत आणि पश्चिमेकडे पाऊस आला की पाणी ग्राउंड फ्लोरला भरलं जातं आणि काय सांगता येत नाही. 2005 सारखी परिस्थिती आली तर आणि जर पाऊस आला तर मग आपल्याकडे जे पलीकडे गौरी लॉनमध्ये जे पेशंट्स आहेत ते पावसात राहिलं तर त्यांना सुविधा उपलब्ध करू शकणार नाही. डॉक्टरांना प्रश्न निर्माण होईल, नगरपालिकेला प्रश्न निर्माण होईल, ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार नाही, औषधोपचाराचा पुरवठा होऊ शकणार नाही. मग पर्याय व्यवस्था काय? म्हणून मी मगाशी म्हणालो की मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे. मग आम्ही आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला, त्यांना बोलवलं, ट्रस्टीना बोलवलं, मी स्वतः ट्रस्टी होतो तिथे आणि मुख्याधिकारी आणि त्यांचा जो स्टाफ आहे भैरव साहेब आहेत आणि डॉक्टर अंकुश आहेत आणि चौथे तोडणकर आणि संजय भोईर आमच्या शहराचे अध्यक्ष यांच्याबरोबर आम्ही पाहणी केली आणि पाहणी करून ती जागा निश्चित केली. भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतोय. आता लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा माझं असं म्हणणं आहे की लसीकरण हा सगळ्यात चांगला उपाय आहे. लसीकरण सगळ्यांनी त्याचं सहभागी झालं पाहिजे, शिस्तीने घेतलं पाहिजे, लोक सगळ्यांनी अंतर ठेवून केलं पाहिजे, मास्क लावलं पाहिजे आणि लसीकरण घेतलं पाहिजे. लसीकरण केलं आणि सगळ्यांनी जास्त प्रमाणात केलं त्याचंही नीट प्लॅनिंग करून प्रशासकांनी ह्या कुळगा बदलापूरचं शहराचं नाव चांगलं उज्ज्वल करायला पाहिजे. ही आता लोक खूप अडचणीत आहेत आणि अडचणीत असताना डॉक्टर लोकांवरती कंट्रोल ठेवलं पाहिजे की आवाकी सवाक्याची बिलं गिरत आहेत, लोकांची ताकद नाही आहे, पैसे उपलब्ध होऊ शकत नाही आणि आमच्याकडून काय मदत लागेल. दिवस रात्र त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आणि मला असं वाटतं की ज्यांचा अनुभव आहे त्याचा तरी त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्यांनी आम्ही केव्हाही उपलब्ध आहोत आणि आम्ही द्यायला तयार आहोत. माझी विनंती आहे की त्यांनी कधीही आम्हाला संपर्क साधावा, आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनी नाही मागितलं तरी आम्ही करतोच, पण त्यांनी कधीही आम्हाला विचारावा अशी विनंती मी आमच्या सर्व कुळगाबद्दल नागरिकांच्या वतीने करतो. आणि मला असं वाटते की आपण जे संकट आपल्यावरती आलेलं आहे त्याला आपण सडेतोड तोंड देऊ, चांगलं प्रकारे तोंड देऊ शकतो आणि आपण कोविडला इथून पळून लावू. मी अशी कुळगाबद्दल नागरिकांच्या वतीने माहिती देतो. एकंदरीत हॉस्पिटलमध्ये होणारा काळा बाजार असू द्या किंवा स्मशानभूमीची असणारी दयनीय अवस्था असू द्या, या संपूर्ण परिस्थितीचा एकंदरीत आढावा आपल्याला जयेश नाचणे सर आणि रामभाऊ पाटकर सरांनी दिलेला आहे. प्रशासन यावर काही तोडगा काढते का, यांचे घेतलेले सल्ल्यांवर काही काम करते का, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन कोमल साळुंकेसह श्रद्धा ठोंगरे आपले बदलापूर.